तेलंगणा राज्यात रेल्वेतून दारूची अवैध वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असताना बल्लारपुरात एका व्यक्तीला अटक करण्यात आली. रुपेश रामटेके असे आरोपीचे नाव असून ही कारवाई बल्लारपूर पोलीस व रेल्वे पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. आरोपीजवळून 150 नग देशी दारू आढळून आली. दारूची किंमत 5,250 रुपये एवढी असून मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील शेवटचे जंक्शन असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक जण या स्थानकावरून इतर राज्यात पळून जाण्यात यशस्वी होतात. यापूर्वी सुद्धा रेल्वे पोलिसांकडून अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत.